नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, पदवीधर शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा 2 फेब्रुवारीला निकाल, मतदानाला संमिश्र प्रतिसाद। भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांची पटोलेंवर टीका, निवडणुकीचा काळ सोडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवांत फिरायला श्रीनगरला गेले। सत्यजित तांबेंचे सूचक वक्तव्य, सत्य सांगेल तेव्हा लोक चकित होतील, काँग्रेसमधील काही लोकांकडूनच माझ्यावर चुकीचे आरोप। पुण्यात एफटीआयमध्येही मोदींवरील बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवली, परवानगी न घेता स्टुडंट्स असोसिएशनतर्फे प्रदर्शन, प्रशासन करणार चौकशी। गृह खाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले, कायदे फक्त विरोधकांनाच आहे का असा सवाल। महेश तपाशे यांची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे वराती मागून घोडे। गुणरत्न सदावर्तींची शरद पवारांवर टीका, पवारांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते, लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाही। भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल, अमरावती पदवीधर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। आणि तांबेंच्या विजयासाठी सरसावली भाजपची यंत्रणा, भाजप प्रवक्ते आमदार राम शिंदे यांनी सत्याचा विजय होणार असल्याचा केला दावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात बिअर बार आणि परमिट रूम आणि वाईन शॉप परवान्यासाठी बंधनकारक राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या नियमो अटींचे राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक बीड यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 30 जानेवारी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक दारू विक्री आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार बीड बनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। केज तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील दयानंद संतोष आरकडे वय 24 वर्षे या अविवाहित मजुराने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी उघडकीस आली। दयानंद हा शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला आणि उत्तरेश्वर नवनाथ गालफाडे यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी निदर्शनास आले। त्याचे मामा मधुकर सुकाळे यांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तेलगाव येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदानास येणाऱ्या शिक्षक मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। धारूर तालुका निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वसामान्य नागरिकांसह शिक्षक मतदारांनी अभिनंदन केले। हा उपक्रम राबविण्यासाठी तहसीलदार काळे, नायब तहसीलदार गोपाल तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी वाघमारे तलाठी गोरे यांनी परिश्रम घेतले। मतदानादरम्यान दिंदुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI राडकर तसेच पोलीस कर्मचारी रेवन दुधाने आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता। येथील केंद्रावर 103 मतदारांपैकी 96 शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। झुंजार नेता लाईव्हसाठी बालाप्रसाद जाजू, तेलगाव। बीड तालुक्यातील बोरखेड येथील नगीना शहाजी काळे वय 25 वर्षे या महिलेवर दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर आज दुपारी बीड येथील न्यायालयात अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली असता आरोपी पती शहाजी 76 काळे याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। फिर्यादीचे सरकारी वकील अनिल धसे यांनी मांडलेली बाजू आणि साक्षी पुरावे पाहता न्यायालयाने आरोपी शहाजी 76 काळे याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्याकडून प्रतिवर्षी नवलेखकांच्या पहिल्या दर्जेदार पुस्तकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील लक्ष्मण दिवटे यांच्या उसवण या कथासंग्रहाची निवड झाली आहे। लक्ष्मण दिवटे बेलगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडुळे वस्ती येथे सहशिक्षकपदी कार्यरत आहेत। दिवटे यांच्या या यशाबद्दल आष्टीचे गटशिक्षणाधिकारी यादव, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, धनंजय शिंदे, केंद्र प्रमुख बहिर, मुख्याध्यापक सोनवणे चव्हाण आणि केंद्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी।
आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.